आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. यडूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघावर रयत अभिवृद्धी पॅनलचा दणदणीत विजय. ग्रामपंचायत निवडणुकीतही विरोधकांना जागा दाखवणार अजितराव देसाई. यडूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या निवडणुकीमध्ये रयत अभिवृद्धी पॅनलने भरघोस मतांनी विजय संपादन करून विरोधकांना चांगलीच धूळ चारली आहे. राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे, आमदार महंतेश कवटगिमठ, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले व दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अजित कोरे, संचालक अजितराव देसाई. राज्यसभा सदस्य खासदार प्रभाकर कोरे, आमदार महंतेश कवटगिमठ, सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले व दूधगंगा कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमित कोरे व संचालक अजितराव देसाई यांच्या नेतृत्वाखालील यडूर प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये रयत अभिवृद्धी पॅनलने भरघोस मतांनी विजय संपादन करून विरोधकांना चांगलीच धूळ चारली आहे. येत्या काळात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पॅनल तयार करून विरोधकांना त्यांची जागा दाखवून भ्रष्टाचाराविरोधात लढाई चालू ठेवू असे दूधगंगाचे संचालक अजितराव देसाई यांनी बोलताना म्हणाले. चिकोडी तालुक्यातील येडूर येथील प्राथमिक कृषी पत्तीन संघाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीनंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. अजितराव देसाई, तसेच आमचे नेते अमित प्रभाकर कोरे सावकार यांच्या नेतृत्वाखाली पीकेपीएसच्या येडूर पीकेपीएसच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमचे अभिवृद्धी रयत पॅनल हे प्रचंड बहुमतानं निवडून आलं. त्याकरता मी सर्व सभासदांचा ऋणी आहे, आभारी आहे. तसेच आता आमच्या संचालक मंडळाच्या चेअरमन आणि व्हाईस चेअरमनच्या निवडणुकीमध्ये माझी चेअरमनपदी नेमणूक झालेली आहे. तर त्याकरता मी सर्व सभासद आणि संचालक मंडळांचा आभारी आहे.